नमस्कार मित्रांनो, स्टडी विथ शिंदे क्लासेस या युट्यूब चॅनलवरती मी शिंदे बेस आपल्या सर्वांचं स्वागत करतोय। हा आपल्या या चॅनलवरती पहिला व्हिडिओ आणि या व्हिडिओमध्ये आपण बेसिक नंबर्स याविषयी माहिती पाहणार आहोत, संख्या आणि संख्यांचे प्रकार। त्याच्यामध्ये सर्वात अगोदर आपण पाहणार आहोत ते म्हणजे नैसर्गिक संख्या। नैसर्गिक संख्या, आता नैसर्गिक संख्या ज्याला आपण नॅचरल नंबर्स असंही म्हणतो, ठीक आहे, नॅचरल नंबर्स त्या एनने डिनोट केल्या जातात। तर नैसर्गिक संख्या म्हणजे काय, त्याला मूळ संख्या किंवा काउंटिंग नंबर्स असंही म्हटलं जातं। त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर एक्झाम्पल 1, 2, 3, 4 up to 2 अशा पद्धतीने 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 या जे काही संख्या आहेत ज्या आपण मोजण्यासाठी वापरतो त्यांना म्हणतात नैसर्गिक संख्या किंवा नॅचरल नंबर्स, काउंटिंग नंबर्स किंवा मूळ संख्या। ओके, त्यानंतर पुढचं आहे ते म्हणजे पूर्ण संख्या। पूर्ण संख्या म्हणजे काय, ज्याला आपण व्होल नंबर्स असंही म्हणतो, व्होल नंबर्स, ठीक आहे। व्होल नंबर्स मध्ये जर पाहिलं त्याच्यामध्ये जे काही नैसर्गिक संख्या आहेत त्याच्यामध्ये जर आपण 0 एक्स्ट्रा ऍड केला, 0, 1, 2, 3, 4, 5, 6 अशा पद्धतीने, तर ह्या जे तयार होतात त्यांना म्हणतो आपण व्होल नंबर्स किंवा पूर्ण संख्या। त्यानंतर त्याच्या पुढे आहे ते म्हणजे पूर्णांक संख्या। आता पूर्णांक संख्या म्हणजे काय, ज्याला आपण इंटीजर्स असंही म्हणतो, इंटीजर्स। इंटीजर्स पाहिलं तर झेड ने डिनोट केल्या जातात। त्याच्यामध्ये पूर्ण संख्या रेषेमध्ये तुम्ही जर पाहिलं असेल, जसं की 0 संख्या रेषेच्या राईट साईडला जर पाहिलं तर त्या ठिकाणी 1, 2, 3, 4 अशा पद्धतीने नंबर्स असतात, पॉझिटिव्ह नंबर्स। आणि संख्या रेषेच्या ठिकाणी डावी बाजू आहे त्याच्यामध्ये -1, -2, -3, -4 अशा पद्धतीने इकडे नंबर्स असतात। हे जे काही सर्व निगेटिव्ह नंबर्स, पॉझिटिव्ह नंबर्स आणि 0 हे काय पूर्ण इन्क्लूड होतात, त्याला पूर्ण म्हणतात पूर्णांक संख्या किंवा इंटीजर्स, ठीक आहे। त्यानंतर पुढे आपण पाहणार आहोत ते म्हणजे परिमेय संख्या। परिमेय संख्या ज्याला आपण म्हणतो रॅशनल नंबर, रेडी आहे, रॅशनल नंबर। तर रॅशनल नंबर म्हणजे काय, ज्या संख्या आपण पी अपॉन क्यू या फॉर्म मध्ये लिहू शकतो, ज्या आपण पी अपॉन क्यू या फॉर्म मध्ये म्हणजे अंश आणि छेद या स्वरूपात ज्या संख्या लिहितात त्यांना म्हणतात आपण रॅशनल नंबर। त्याच्यामध्ये जर पाहिलं तर 1/2 सपोज, -2/3, 2.25, 3.50 अशा पद्धतीने, -4.50 या जे काही संख्या असतात ज्या आपण पी अपॉन क्यू फॉर्म मध्ये लिहू शकतो किंवा दशांश अपूर्णांकामध्ये असणाऱ्या संख्या, जसं की फॉर एक्झाम्पल 2 ही संख्या आहे, 2 ही संख्या सुद्धा कशी आहे, परिमेय संख्याच आहे, कारण ती आपण 2/1 या स्वरूपामध्ये लिहू शकतो, कारण ज्याचा डिनॉमिनेटर काहीच नसतो त्याचा डिनॉमिनेटर 1 हा असतो। म्हणजे हे जे काही परिमेय संख्या आहे त्याच्यामध्ये नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या सर्व सर्व इन्क्लूड होतात, अशा संख्यांना म्हणतात परिमेय संख्या। त्यानंतर पुढे आपण पाहू अपरिमेय संख्या। आता अपरिमेय संख्या ज्याला आपण म्हणतो इरॅशनल नंबर, इरॅशनल नंबर। इरॅशनल नंबर म्हणजे का बा, जे आपण पी अपॉन क्यू या फॉर्म लिहू शकत नाही अशा संख्या ज्या असतात अपरिमेय संख्या असतात, जसं की √2, π, √3 त्यानंतर √6 अशा पद्धतीने जे काय असतात त्यांना माझं अपरिमेय संख्या, इरॅशनल नंबर। आता हे जे काही टोटल संख्या असतात आतापर्यंत ज्या पाहिल्या आपण, नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, परिमेय संख्या, अपरिमेय संख्या, या सर्व संख्या मिळून जे काही तयार होतात त्याला आपण म्हणतो रियल नंबर्स, रियल नंबर्स। म्हणजेच त्याला आपण म्हणतो वास्तव संख्या, ठीक आहे। आता या सर्व संख्या जर आपण एकत्रित पद्धतीने पाहिल्या तर एक छोटीशी डायग्राम तयार केली तर अशा पद्धतीने एक डायग्राम तयार होते पहा, तुम्ही जर व्यवस्थित पाहिलं तर हे डायग्राम जे आहे त्याच्यामध्ये आपण पहा तुमच्या लक्षात येईल। ह्याच्यामध्ये जर पाहिलं वास्तव संख्या, रियल नंबर, त्याच्यामध्ये रॅशनल नंबर, इरॅशनल नंबर। इरॅशनल नंबर साठी आपल्या सेपरेट दिसतात इकडं अपरिमेय संख्या, त्याच्यानंतर इकडं परिमेय संख्या, त्याच्यामध्ये पूर्णांक संख्या येतात, पूर्ण संख्या येतात, नैसर्गिक संख्या येतात। त्याच्यामध्ये जर पाहिलं तर नैसर्गिक संख्या 1, 2, 3 त्याच्यामध्ये 0 ऍड केला तर होतो व्होल नंबर्स, म्हणजे व्होल नंबर्स मध्ये नॅचरल नंबर्स ऍड होतात, इन्क्लूड होतात। इंटीजर्स मध्ये व्होल नंबर्स आणि नॅचरल नंबर्स इन्क्लूड होतात। रॅशनल्स मध्ये
इंटेजर्स आणि होल नंबर्स आणि नॅचरल नंबर्स या सर्व सर्व इन्क्लूड होतात. अशा पद्धतीने ह्या रॅशनलचा पूर्ण सेट आणि इरॅशनलचा पूर्ण सेट असं म्हणून तयार होतो तो रिअल नंबर्स, ज्याला आपण म्हणतो वास्तव संख्या. त्यानंतर पहा पुढे आपण पाहणार आहोत इव्हन नंबर्स, म्हणजे ज्याला आपण म्हणतो सम संख्या, इव्हन नंबर्स. आता इव्हन नंबर्स म्हणजे काय, जे आपण म्हणतो ज्या संख्येला दोनने पूर्ण भाग जातो, दोनने भाग जाणाऱ्या संख्या, किंवा आपण ज्या म्हणून ज्या संख्येच्या एकेक स्थानी शून्य दोन चार सहा आठ यापैकी कोणताही एक अंक असेल तर त्या संख्येला नक्की दोनने भाग जातो, म्हणजे त्या सम संख्या आहेत. फॉर एक्झाम्पल आपण पाहू 242, 570, 732 अशा पद्धतीने जे काही संख्या आहेत त्यांना म्हणायचं सम संख्या. ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ हे नंबर्स असतात त्यांना म्हणायचं सम संख्या, इव्हन नंबर्स. त्यानंतर पुढे आहे विषम संख्या. आता विषम संख्या म्हणजे काय तर त्याला आपण म्हणतो ऑड नंबर्स. ऑड नंबर्स म्हणजे काय, ज्या संख्येच्या एकक स्थानी एक तीन पाच सात नऊ यापैकी कोणताही अंक असेल तर त्यांना म्हणायचं विषम संख्या, म्हणजे या संख्येला दोनने भाग जात नाही, म्हणजे दोनने भाग न जाणाऱ्या संख्या, निशेष भाग, पूर्ण भाग गेला पाहिजे, दोनने भाग न जाणाऱ्या संख्या आहेत. जसं की तीन पाच सात अकरा एकोणीस अशा पद्धतीने ज्या काही सर्व संख्या आहेत त्यांना म्हणायचं विषम संख्या, ज्या संख्येची स्थानी एक तीन पाच सात नऊ हे अंक असलेल्या क्षण. त्यानंतर पुढे आहे ते म्हणजे मूळ संख्या, त्याला आपण म्हणतो प्राइम नंबर्स. आता प्राइम नंबर्स म्हणजे काय, जर ज्या संख्येला फक्त दोनच अवयव असतात ते म्हणजे कोणते, ती स्वतः संख्या आणि एक हा नंबर, म्हणजे ती संख्या आणि एक हे दोनच अवयव असतात अशा म्हणा संख्येला म्हणायचं प्राइम नंबर्स. ओनली टू फॅक्टर्स, जसं की दोन तीन पाच सात अकरा एकोणीस सदोतीस अशा जे काही संख्या आहेत त्यांना म्हणायचं प्राइम नंबर्स, किंवा त्याला म्हणतो मूळ संख्या. ज्या संख्येला फक्त ती आणि एकनेच भाग जातो त्यांना म्हणायचं मूळ संख्या. त्याच्यामध्ये जर पाहिलं तर एक ते शंभर या अंकामध्ये एकूण 25 मूळ संख्या आहेत, एकूण 25 मूळ संख्या आहेत एक ते शंभर मध्ये. त्यानंतर पुढे आहे कॉम्पोजिट नंबर, त्याला आपण म्हणतो संयुक्त संख्या, कॉम्पोजिट नंबर. आता कॉम्पोजिट नंबर म्हणजे काय, त्याच्यामध्ये जर पाहिलं तर ज्या मूळ संख्या आहेत मूळ संख्या सोडून राहिलेले जे काही सर्व संख्या आहेत त्यांना काय म्हणायचं कॉम्पोजिट नंबर, फोर सिक्स एट टेन एटसेट्रा अशा पद्धतीने. म्हणजे ज्या संख्येला दोन पेक्षा जास्त अवयव असतात, म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण जर दहा घेतली, दहाला जर पाहिलं तर दहाला दोनने भाग जातो, पाचने भाग जातो, एकने जातो आणि स्वतः दहाने पण भाग जातो, म्हणजे दोन पेक्षा जास्त फॅक्टर्स ज्या संख्येला असतील त्या संख्येला आपण म्हणायचं कॉम्पोजिट नंबर्स किंवा संयुक्त संख्या. त्यानंतर पुढे आहे ट्विन प्राइम नंबर्स, ज्याला आपण म्हणतो जोडमूळ संख्या, जोडमूळ संख्या, त्याला म्हणायचं ट्विन प्राइम नंबर्स. ठीक आहे, जोडमूळ संख्येमध्ये पाहिलं म्हणजे मूळ संख्याच आहे परंतु त्यांच्यामध्ये जो फरक आहे तो म्हणजे दोनचा फरक आहे. जसं की पहा म्हणजे जोड्या असतात त्या, जसं की तीन आणि पाच यांच्यामध्ये दोनचा फरक आहे, त्यानंतर 17 19 याच्यामध्ये पण दोनचा फरक आहे, त्यानंतर 41 आणि 43 म्हणजे ज्या दोन संख्यांच्या मध्ये मूळ संख्यांच्या मध्ये दोनचा फरक असतो त्यांना म्हणायचं जोडमूळ संख्या. अशा जर पाहिलं तर एक ते शंभर मध्ये जोडमूळ संख्यांच्या एकूण 8 जोड्या असतात, एक ते शंभर मध्ये एकूण 8 जोड्या आहेत. आता पुढे आपण पाहू, नोट म्हणून तुम्हाला माहिती पाहिजे की दोन ही जी संख्या आहे एकमेव सममूळ संख्या आहे, दोन ही एकमेव सममूळ संख्या आहे. बाकीच्या ज्या काही सर्व मूळ संख्या आहेत त्या कशा आहेत, विषम संख्या आहेत, बाकीच्या विषम संख्या आहेत. ही एकमेव अशी संख्या आहे ही जी कशी आहे
सममूळ म्हणजे इव्हन प्राईम नंबर्स, ओनली वन इव्हन प्राईम नंबर्स इज टू. त्यानंतर एक ही जी संख्या आहे ती मूळही नाही आणि संयुक्तही नाही. ठीक आहे, एक ही संख्या जी आहे मूळही नाही आणि संयुक्तही नाही, या दोन गोष्टी तुम्हाला माहीत पाहिजे. त्यानंतर पुढे आपण पाहणार आहोत एक ते शंभर पर्यंत, जर आपण संख्यांचा विचार केला एक ते शंभर यामध्ये जर विचार केला तर एक हा अंक किती वेळा येतो, तर त्याचं उत्तर आहे 21 वेळा. एक हा अंक 21 वेळा येतो एक ते शंभर मध्ये. त्यानंतर शून्य हा अंक किती वेळा येतो, तर तो म्हणजे 11 वेळा. त्यानंतर बाकीचे जे काही अंक आहेत जे की 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 2 ते 9 पर्यंतचे जे काही अंक आहेत ते प्रत्येकी किती वेळा येतात, 20 वेळा येतात. तर ही गोष्टही माहिती पाहिजे. त्यानंतर आपण पुढे पाहू ते म्हणजे लहानात लहान संख्या आणि मोठ्यात मोठी संख्या. लहानात लहान आणि मोठ्यात मोठी संख्या. तुम्ही जर विचार केला एक अंकी, जर तुम्हाला विचारलं की लहानात लहान संख्या एक अंकी कोणती, तर ती म्हणजे 1 आणि मोठ्यात मोठी एक अंकी संख्या ती म्हणजे 9. त्यानंतर 2 अंकी संख्येचा जर विचार केला तर 2 अंकी लहानात लहान संख्या म्हटलं तर 10 आणि 2 अंकी मोठ्यात मोठी संख्या म्हटलं तर 99. त्यानंतर 3 अंकी संख्येचा जर विचार केला 3 अंकी संख्येमध्ये लहानात लहान 3 अंकी संख्या आहे 100 आणि मोठ्यात मोठी 3 अंकी संख्या आहे 999. अशा पद्धतीने लहानात लहान म्हटलं की 1, 10, 100 अशा पद्धतीने, मोठ्यात मोठी म्हटलं की 9, 99, 999. ठीक आहे मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच आहे ज्याच्यामध्ये आपण बेसिक पूर्ण नंबर्स पाहिलेले आहेत, नंबरचे एक्झाम्पल्स पाहिलेले आहेत आणि पुढच्या भागामध्ये आपण संख्यावरील क्रिया हा टॉपिक घेणार आहोत. तर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच मित्रांनो लाईक करा, त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. धन्यवाद.